शहरात चोख सुरक्षा प्रदान करण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव कार्यतत्पर असते. अशा स्थानिक युवकांना सोबत घेऊन त्यांच्यातील सामाजिक हिताची भावना ओळखून पोलीस मित्र म्हणून संबंधितांवर शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची जाणीव सातत्याने करून दिली जात आहे. दरम्यान पोलीस मित्रांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पहिल्यांदाच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भव्य पोलीस मित्र मेळावा गुरुवारी वाशी येथे उत्साहात पार पडला. हजारोंच्या संख्येने पोलीस मित्र या मेळाव्यात सहभागी झाले होते. तर पोलीस आयुक्त प्रभात रंजन, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार मंदा म्हात्रे, मनोहर भोईर, नरेंद्र पाटील, महापौर सुधाकर सोनावणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी पोलीस मित्रांच्या भूमिकेला महत्व देताना त्यांना मार्गदर्शन केले. ज्यांनी ज्यांनी हे चांगलं काम केलंय पोलिसांना मदत करण्याचं, त्यांचा आज गौरव झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ही समाजाची आणि काळाची गरज आहे. याचं कारण पोलिसांवर असलेला जो काही कामाचा ताण आणि पोलिसांचा व्याप सध्या आपण पाहतोय की हे नवी मुंबई शहर वाढतंय, नागरीकरण झपाट्याने होतंय, अनेक इतर शहरातील लोक या ठिकाणी राहायला येऊ लागली आहेत, मोठमोठी गृहसंकुलं होत आहेत आणि हा जो काही सगळा वाढत्या नागरीकरणाचा ताण आणि व्याप आहे तो कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, अबाधित राखण्यासाठी, या नव्या मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस जे काही काम करतात आणि एकंदरीत लोकसंख्या आणि पोलिसांची असलेली संख्या हे थोडंसं जी काही तफावत आहे आणि ही तफावत असल्यामुळेच या ठिकाणी पोलीस मित्र ही संकल्पना ही आवश्यक बाब आहे. पूर्वी काय होतं, खबरी असायचे, ते खबरी खबर द्यायचे तर पोलिसांना त्यात लगेच ताबडतोब त्या त्या विभागातल्या घटना मिळायच्या. पण आता मला असं वाटतं काहीतरी मानधन वाटतं त्यांचं कमी केलं असेल तर ते मला वाटतं वाढवून द्यावं, की आपल्याला वेगवेगळ्या भागातले पोलिसांना मदत करणारे खबरीसुद्धा आज आपल्याकडे चांगले आहेत, सक्षम आहेत आणि त्यांची या शहरावर नजर आहे. पूर्वी पेट्रोलियम करताना आम्ही प्रत्येक वॉर्डातून आमची लोकं द्यायचो, काही स्वयंसेवक द्यायचो, तर त्या नाईटच्या काळामध्ये तिथल्या पोलिसांना पेट्रोलियम करताना त्याची फार मदत व्हायची साहेब. आता परत मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक विभागामध्ये आपले जे काही समाजसेवक असतील, एन जी ओ असतील, त्यांच्या मीटिंग घेऊन जर आपण पेट्रोलियमसाठी सुद्धा अशी तरुण मुलं असतील तर चोऱ्यांचं प्रमाण आता ही चड्डी बनियान गँग ही मागे आमच्या सीबीडीमध्ये सुद्धा आली होती आणि जवळजवळ 30 लोक होती आणि ते कारगरच्या डोंगरावरून पलीकडे गेले. तर अशा पद्धतीने जे वेगळे पद्धतीचे गुन्हे असतात त्या पद्धतीच्या गुन्ह्यांना जर रोखायचं असेल तर आपल्याला पेट्रोलियमसाठी तरुण मुलांचा आपण तिथे त्या विभागामध्ये आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. या देशाच्या एकंदर मिळणाऱ्या ह्या सगळ्या कर रूपातून मिळणाऱ्या पैशातून हा देश चालवत असताना ह्या देशाच्या संरक्षणासाठी आपल्याला किती खर्च करावा लागेल आणि पोलीस जोपर्यंत आपल्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रवृत्ती आहे तोपर्यंत आज आपण निर्माण केलेला पोलीस फोर्स काम करतोय. परंतु आमच्यामध्ये असलेली जी माणुसकी आणि ती माणुसकी जर कमी झाली आणि आमच्या प्रवृत्तीमध्ये जर आम्ही बदल केला तर मात्र या ठिकाणी माणसी पोलीस नेमावा लागेल. आणि मग त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की आपल्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही आणि मग आपण या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये अवेअरनेस कॅम्पेन राबवत असतो. सध्या आयुक्तालय क्षेत्रात 2500 अधिक पोलीस मित्र कार्यरत आहेत. त्यांच्यातील काही कर्तबगार पोलीस मित्रांना मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. सोबतच सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन यावेळी करण्यात आले. या मेळाव्याच्या आयोजनातून पोलीस मित्रांमध्ये दृढ विश्वास दाखवण्यात आला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मित्रांना शक्य तेवढे सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. खरं म्हणजे अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम नव्या मुंबई पोलीस आयुक्तांनी सुरू केला आहे, पोलीस मित्र गौरव सोहळा. आणि खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था आणि शहराची सुरक्षितता अबाधित ठेवायची असेल तर पोलिसांच्या बरोबर पोलीस मित्रांची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून नागरिकांनी पोलीस मित्र बनून काम केलं तर निश्चितपणे कुठलाही अनुचित प्रकार कायदा सुव्यवस्था अबाधित राहील आणि त्याचबरोबर गुन्हेगारी कमी होईल. आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे. मी पोलीस आयुक्तांचं, त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो.
या कार्यक्रमाला पोलीस गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत, पोलीस मुख्यालय उपायुक्त प्रशांत खैरे, नवी मुंबई वाहतूक शाखा उपायुक्त अरविंद साळवे, पोलीस उपायुक्त विशेष शाखा सुरेश मेंगडे, परिमंडळ 1 चे उपायुक्त शहाजी उमप, परिमंडळ 2 चे उपायुक्त विश्वास पांढरे आदी अधिकारी उपस्थित होते. तिथेच पोलीस आयुक्तांचा सर्व अधिकारी वर्गाने पोलीस मित्रांना प्रोत्साहन देण्याची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवल्याची माहिती दिली. पोलीस मित्र संकल्पना तशी फार जुनी आहे, आपण म्हणतो परंतु त्यामध्ये अनेक प्रकार करता येते. आपण कधीतरी फार मिलिटरी वेमध्ये करतो, आता पोलीस मित्र म्हणून आपण सर्वांना अनेक कामामध्ये इन्व्हॉल्व्ह करतो. विशेष करून आपलं जे नवी मुंबई पोलीस आहे, आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आपल्याला कोणत त्यामध्ये सोल्युशन समोर येतात, तर लोकांच्या सहकार्य मिळाला दे कॅन ॲक्ट ॲज आवर आईज अँड इयर्स. त्यामुळे आपल्याला चांगली माहिती मिळू शकते की आम्हाला वेळेवर मदत करतात आणि टेक्नॉलॉजिकल सोल्युशन सीसीटीव्ही वगैरे आपल्याला लागतो आहे. अशा प्रकारे या संकल्पनामध्ये सचिन पाहिला असा अनेक चांगले कार्यक्रमामध्ये लोकांनी सहभाग घेतलेला आहे. काही प्रादेशिक स्वरूपामध्ये आज हा कार्यक्रम घेतला, त्याच्यापेक्षाही जास्त पोलीस मित्रांनी खूप काम केलेलं आहे. बऱ्याचशा पोलीस मित्रांनी आम्हाला असंही सांगितलं की आम्हाला सन्मान नको आहे, आम्ही काम करतो आणि आम्हाला असं गुप्तच राहू द्या, जेणेकरून आम्हाला त्या एरियामधलं चांगलं काम करता येईल. चांगलं काम करणाऱ्या पोलीस मित्रांचा हा आजचा सुरुवातीचा कार्यक्रम आहे. दोन्ही परिमंडळाचे उपायुक्तांच्या मार्फत पुढेही असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातील आणि जनतेच्या सहभागातून पोलीसांची ही संकल्पना नवी मुंबईमध्ये पुढे चालू होईल. या मेळाव्यातून पोलीस मित्रांना निश्चितच नवी प्रेरणा मिळाली असेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान त्यांच्या भावी वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दर्शवल्या. खरं पाहिलं तर पोलीस वाहनांनी जोडे काम करत आहेत आणि नव्या मुंबईमध्ये तरी ती परिस्थिती आहेच. पोलिसांना आपण ताकद द्यायलाच पाहिजे. खरं पाहिलं तर पोलीस मित्रांनी ज्याची संकल्पना आहे ती वाढली पाहिजे आणि वाढवली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.